आणि मला राखी खरेदी पण करायची आहे. तर आय ना साला राखी पौर्णिमेला तर म्हणलं. कोल्हापूरमध्ये किती फरक आहे ते मुरुड सीएमआरचे. कोल्हापूर सीएमआर हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता ना घरातला बरचसा किराणा वगैरे संपलेला आहे आणि ह्यांना जाऊन जवळपास 8 दिवसाच्या वर झालं तसं तर म्हणजे मोजकंच आणताना अचानक त्यांना जाव्या लागलेल्या. त्यामुळे मग काही गोष्टी घ्यायच्या ज्या संपलेल्या आहेत काही आहेत तर मग ते लिस्ट केली आहे. भैया आलेला आहे तर मग तो म्हणला की काय काय साहित्य घ्यायचंय काय लागणार आहे ते आपण घेऊ आणि भाजीपाल्याचे पण थोडंफार आहेच तर ते पण आणायचंय आणि मला राखी खरेदी पण करायची आहे. तर आय ना साला राखी पौर्णिमेला तर म्हणलं तर मी राखी घेतलेलीच नव्हती. काम करावं जर वेळेस कसं होत येतो का नाही येतो का नाही तेच की काही नक्की स्त्री सकाळ पर्यंत म्हणत होता मामाचं काय सांगतायत नाही येतील तेव्हाचे खरे. म्हणजे वाटलं खरं म्हणजे कसं त्याला असं वाटत होत की हे म्हणजे वेळ नसतंय असं तसं त्याच्यामुळे. तर आता दुपारचे 2:30 वाजलेत निघतो तर आम्ही आता राखी वगैरे पण आणायची आहे आणि बाकीची पण थोडीफार खरेदी आहे तर ती पण करून येतात आणि एक बॅग घेते सोबत शी पण यायचं म्हणतोय आणि योगा योगानी मामाला शिला एका दिवशी सुट्टी कारण राखी पौर्णिमेची है ना. चला आता निघू. त्यांनी तरी सुद्धा पोटावर आदर राहत शर्ट. श्री पाहू शकताय राख्यांचे खूप सारे छान छान असे स्टॉल लागलेले आहेत. तरी ही दुपारची वेळ असल्यामुळे तितकी गर्दी नाही आहे. त्यानंतर मग कुरिअर ऑफिसमध्ये गेलो होत कारण माझे काही पार्सल येऊन थांबलेले आणि हे असले की तेव्हाच तेव्हा घेऊन येतात. पण आता ते इथं नसल्यामुळे मग ते मी त्यांना सांगितलं होतं की घेऊन ठेवा म्हणून त्या दादांना. बसतील ना जड आहे का. नाही त्यांनी ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे. जड नाही तेवढे पाणी खरेदी करतोय आम्ही कारण परत हे याला वेळ लागणार त्यामुळे मग म्हटलं की घेऊयात. कसं द्यायला नारला माणस आहे कुठे पण जाऊन विचारून या तुम्ही. आता उन्हाळ्यात एक ठीक आहे आता पण कसं आता उन्हाच आहे पाऊस कुठे एवढा पाऊस कोल्हापूर ते नदीला पूर आला की जवळपास किती दिवसाचा प्रश्न मिटला. 8-15 दिवसाचा तर सहज मिटला आहे की नाही. कोल्हापूरमध्ये किती फरक आहे ते मुरुड सीएमआरचे. कोल्हापूर सीएमआर अरे असं कसं फरक आहे. 49 आणि 53 असं कसं ते तर आम्ही पण नव्हतं बघितलं वरचा रेट. रेग्युलर घेत असल्यामुळं त्यांनी कधी पण इथलं आणतात मेन त्यांना फळं घ्यायचे ते पटकन घेतो त्यांना. कसे दिले डाळिंब. डाळिंब 210 रुपये आणि हे ड्रॅगन 200 रुपये. 200 ला किती किलो. किलोत किती बसतात. आणि शेप 200 रुपये. यांनी आणून ठेवलेली सगळीच ऑलमोस्ट फळं संपत आलेली त्यामुळे मग डॉक्टरांनी सांगितलं होतं की 2 फळं नियमितपणे घ्यायचीच आहेत त्यामुळे मग आता फ्रुट्स पण खरेदी केले. काय खायला आलो. खूप ऊन आहे म्हणून है ना. लाले लाले लाले.
अगदी भर उन्हाचा आम्ही निघालेलो आणि आभाळ पण नव्हतं आणि इतकी गर्मी होत होती, त्यामुळे मग आम्ही रस्त्यामध्ये थांबायचं ठरवलं आणि त्यानंतर मग इथली स्पेशल अशी मस्तानी आहे तर मग ती मागवली आणि स्त्रीसाठी पण आईस्क्रीम मागवलं. तो नको म्हणत होता मस्तानी, तर मग मँगो मस्तानी एक आणि इथली स्पेशलवाली एक मस्तानी. छान हा खावा सब जाय मध्ये आया बर. छान आहे तुझी पिस्ता तुझी मस्त यमी 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 चिक्की पाहिजे होती. चिक्की घोटाळा आहे ना श्री आणि शौर्य. पप्पा नसतानाकडे म्हणलंस आज फर्स्ट टाइम आहे. टिश्यू पेपर देतात की ते तिथं घे. चला आता अल्पोपहार झालाय आमचा. अल्पोपहार म्हणजे अरे देव आजीसाठी पण घेतलंय सोबत. यासाठी राखी घेतली जास्त काही दूर नाही जात इथलं इथं कितीला या तिचे त्या मध्ये ते चाळीचे आणि तुमच्या इथे पन्नास या कितीच्या त्या चाळीचे. खरं तर जर वर्षी सगळ्यात छान राखी जी असेल ती घेण्याचा माझा प्रयत्न असतो. आजही आहे पण झालंय असं की म्हणजे पूर्वतयारी ज्याला म्हणतात तो प्रकारच नाही, कारण तो येईल की नाही याची खात्री पण नव्हती. नाहीतर हे होते तोपर्यंत जाऊन आम्ही आणून ठेवली असती. आता ऐनवेळी म्हणजे आपल्याला ऑप्शन्स तितके अवेलेबल होत नाहीत, पण त्यातल्या त्यात एक छानशी राखी घेतली आहे मी. तर चला आता झाली आपली राखीची खरेदी खूप उन्हा. त्यानंतर थोडंसं किराणा साहित्य काय जे संपलंय ते पण घेतलं आणि मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासात. चांगली द्या इंडिया आहे कशी आहे. एकदम उन्हा चालू आहे त्यामुळे जास्त मार्केट काही हे नाहीये, तर जेवढं अवेलेबल होतं तेवढं माळवं वगैरे घेतलेलं आहे, कारण की स्त्रीला टिफिनसाठी वगैरे बऱ्याच गोष्टी लागतात डेली तर. त्यामुळे आता निघतोच घरी जायला. घरी गेल्यास आता कंटिन्यू करू डिरेक्ट. मी असं ना ठीक आहे बाळा मामाकडच. पिंडी माळव वगैरे श्री मदत कर मामाला. नग बाळ घेतलं राडा होते आता घरात जे आहेत ते लय भारी आनंदी उग का एवढं जर जळजळ होत होत आणि सगळे दुकान बंद उग एक दोन त्रोटक उघडी वाटत साहित उघडीच नसते ती दुकान. नाही दुपारच्या वेळेस नसत जास्त नसते सकाळी तरी पण. काय म्हणलंस तू मामा माझी जी अगोदरची गॅसची शेगडी आहे ती जरास प्रॉब्लेम देत होती, म्हणजे एकच चालू आहे बाकीचे दोन त्याचे बर्नर खराब झालेले आहेत आणि त्यामुळे मग इथं नवीन एक होती साधीच आहे. पण म्हणलं तुर्तास सगळ्यात महत्त्वाचं ती किती भारी आहे शेगडी यापेक्षा सेफ्टी महत्त्वाची आहे म्हणून मग विचार केला की साधी का असेन पण आता ही आपण लावूया म्हणून. पहिला गॅस आहे ना म्हणजे गॅसची शेगडी तर ती खराब झाली. एकच चालू आहे आणि बाकी दोन खराब झालेत त्याचे बर्नर, तर त्याच्यामुळे आता नवीन गॅसची शेगडी आज आपण बसवतोय. भैया बसवून देतोय. पहिली शेगडी रिपेअर करायला दिलेली परंतु ती काही ठीक झाली नाही त्यामुळे नवीन बसवायचं चाललेलं आहे आमचं.
बर बर मी कापतो हे रेग्युलेटर आहे ना बर आणि फुलके काय म्हणते त्याला लय हलक्या फुलके आहेत पण काय माहिती कसरी मामा म्हणालेत की ह्याला इथं ना एक क्लिप असती ती आणल्याशिवाय हे नको सेफ्टीच्या दृष्टीने थोडं हे आहे त्यामुळं हे राहिले बाळ लावायचं नसलं ती टाकूनच द्यायचं असलं गॅस शेगडी जी आहे तुर्तास छोटीशी आणली आहे त्याला व्यवस्थितपणे आता सगळं हे केलंय पण क्लिप नसल्यामुळे रेग्युलेटरच्या इथे हे आता पॅक करायची राहिले अदरवाईज सगळं साहित्य आहे पण आता फक्त क्लिपसाठी राहिले हे मग हे जे आहे ना ही अशी क्लिप आता हीच वापरू झाला उंचावर नसाव म्हणजे राखी पौर्णिमेला लातूरला जायचंय ती बहिणी नाही त्या का तिचा मावस बहिणी पोरायचं ते म्हणला मला जायचंच नाही कुठं आजोबा आपण दोघच राहू मला तर फोन केलं की म्हणते आपली फाईट राहिली आहे मामा आपलं कॉम्पिटिशन राहिलंय वा चांगली गोष्ट आहे पाऊस पाणी असल्यावर संध्याकाळी कस जाऊ नाही दुपारी बंदच असत हे भैयाला इन्सिस्ट करत होते की बाहेर जावा जेवायला एक तर तुम्ही येत नाही आणि भैया नको म्हणत होता गॅस बसवण्याचा प्रयत्न केला म्हणजे शेगडी जी आहे ना ती बसवण्याचा पण या बाजूला त्याच जे हे होत ना पाईप तो इकडून आहे आणि इकडे गॅस कुठे ठेवणार हा इशू आहे कारण स्वयंपाक इथे उभं राहून करतो त्याच्यामुळे मग परत तो काढून ठेवला ते शेगडी वगैरे काढून ठेवले आता पर्यायच नाही आता शेवटी जेव्हा म्हणजे इथून तरी ते होल प्रॉपर करून घ्यावं लागणार आहे तर होल आहे पण बाहेरून होल नाही येतो आणि त्यामुळं किंवा मग आता बघू काय होईल ते तर सध्या तरी आता याच्यावरच ऍडजस्ट करावं लागेल हा एकच चालू आहे त्यामुळे मग आम्ही विचार केला होता त्यांनी खूप प्रयत्न केला सगळे करायचा पण आम्ही पाहिलंच नव्हतं याला सेंटरला या इथं मध्यभागी नळी आहे म्हणजे इथून असं जॉईंट करून इकडून पण घेता येते इकडून पण घेता येत त्याची फक्त या बाजूला इथं आहे त्यामुळे ते कुठेच ऍडजस्ट करता येईना कारण इकडे असंच किचन काउंटर आहे आणि मग गॅस वरती ठेवावं लागत होतं आणि हाईटला ना गॅस सिलेंडरची जी हाईट आहे ती शेगडीपेक्षा नेहमी खाली असली पाहिजे असं तुम्ही बऱ्याचदा म्हणता मग ते गॅस सिलेंडर वरती ठेवावं लागणार होतं या इथे आणि इथं आपल्याला गॅस शेगडी ठेवावं लागणार होती आणि या बाजूला इथं सिलेंडर ठेवावं लागत होतं त्यामुळे ते कॅन्सल केलं ते पॅक करून ठेवलंय आता बघू कधी मुहूर्त लागतोय ते भाई आम्ही जाऊन बऱ्यापैकी साहित्य घेऊन आलोय खरं आता म्हणजे कसं झालं माहिती का हे अचानक जायला निघाले आदेश अचानक पडला आणि त्यांना जावं लागलं बऱ्याचदा असं होतं त्यामुळे मग किराणा वगैरे जास्तीचा भरून ठेवतो पण यावेळेस असा विचार करत होतो उद्या करू उद्या भरू परवा भरू तेवढ्यात त्यांना जावं लागलं त्यामुळे मग या इथं हा असं किराणाचं सगळं साहित्य वगैरे इथंच जवळ आमच्या सुपर मार्ट म्हणून आहे सुपर बाजार काहीतरी तर तिथून आणलं आणि
काय काय आणलं ते दाखवते थोडक्यात. त्यासाठी आणलेले आहेत गार्बेज बॅग, त्यानंतर हे डाळव वाटणे, त्यासोबत मुगाची डाळ, बेसन, असं बरंच काही तांदूळ गोष्टी घेऊन आलो गुलाबजामुन, वाटाणे, त्यासोबत हरभरे आणि कडधान्यामध्ये बरंच काही आणले. आणि त्याशिवाय सुशीला आमच्याकडे खूप जास्त बनवलं जातो आणि हल्ली स्त्रीला खूप आवडतो, त्यामुळे मग जे आपले तांदळाचे पोहे असतात ना, काय म्हणतो त्याला, लाह्या, तर त्या पण आणल्या चुरमुरे. आणि इकडे थोडंसं कधी काही त्यांनी मागितलं इमर्जन्सीला तर त्या पण गोष्टी, जसं की पास्ताचं एक पॅकेट घेतलं आहे, शेंगदाणे, त्यानंतर पॉपकॉर्न साठीचं एक पॅकेट, जेणेकरून मी त्याला अचानक जरी हवं असेल तर बनवून देईन, पोहे, अशा बेसिक बेसिक गोष्टी, तेलपुडा, ह्या सगळ्या. त्यात काय तर आपल्याला जे काही थोडंफार साहित्य लागतं, मला सोबतीसाठी किंवा मग आता त्याचं म्हणणं असं होतं की मी आलो आहे आणि नसतर मग घेऊन येऊ म्हणून थोडं थोडं साहित्य घेऊन आलो आहे कामापुरतं, जे आपल्या डेली नीड्सचं असतं त्याच गोष्टी आहेत. तर घर अगदी भरल्यासारखं वाटायलं, आई आहे, त्यासोबत भैया आलेला आहे, त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं. आणि मग असे आम्ही बाहेर जाऊन आलो आणि तिथं पण जिथं आम्ही ते मस्तानी हे घेतलं होतं ना, स्पेशल मस्तानी, मँगो मस्तानी, तर ते भैयाला वाटत होतं की नको पार्सल घेऊ किंवा मग घरीच हे करू, पण म्हटलं चला थोडंसं चेंज म्हणून मग गेलोत. आत्ता सध्या ना ते मेकॅनिकल बोलवले टी व्ही रिपेअर करण्यासाठी, कारण भैया आहे तोपर्यंत करून घ्यावं म्हटलं. बरीच कामं तशी तर छोटी मोठी राहिलेलीच होती. हे म्हटलेले की मी साप्ताहिकला आल्यास करतो, पण त्यांना साप्ताहिक सुट्टी सध्या नाही आहे. आणि मग आता भैया आला आहे तर तो म्हटला की ते पण मी करतो गॅसचं पण. आज खूप सारी कामं दिवसभरात त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. सो आता ते मेकॅनिक आले, टी व्ही ठीक करत आहेत ते दोघं जण, वरती गेलेत कारण की इथे डिशचं रेंज आणि सिग्नलचा इश्यू, इथं पाऊस असल्यामुळे सारखं सिग्नलचा इश्यू येतो. आणि मला आठवतं आम्ही इथं राहायला आल्याबरोबर आमच्या शेजारच्या इथं एक काकी होत्या, त्या म्हटल्या होत्या की डिश घ्यायच्या भानगडीत जाऊच नको, केबल घे कारण इथं रेंजचा इश्यू येतोय. पण तेव्हा कधी अनुभव आला नाही. आणि टी व्ही आई आल्यासच जनरली चालू असतो, एरवी बंदच असतो. आणि आई पावसाळ्यात कधीच आलेली नाही, फर्स्ट टाईम यावेळी आली आहे, कारण की इथलं वातावरण तिला सूट होत नाही, त्यामुळे पावसाळा हिवाळा ती अवॉइड करते. शक्यतो उन्हाळ्याचं जे ड्युरेशन असतं म्हणजे दिवाळीनंतरचं ते मेपर्यंतचं, ते तिला इथलं सूट होतं, नाहीतर ती आजारी पडते. आता एवढंच देवाला प्रार्थना आहे की आई हेल्दी राहावी, कारण ती इकडे आल्यानंतर तिचं म्हणजे असं होतं की जर मी आजारी पडले तर तिनं मला बघायचं का मी तिला बघायचं, तिचे मिस्टर असते तिथं पाहुणं असतात, तर मग गोष्ट वेगळी होती. असं म्हणून मग इतके दिवस टाळलं, पण शेवटी माझ्या काळजीपोटी आई असल्यामुळे ती आलीच, सगळं काही हे करून, म्हणजे तिला राहवलं नाही की बाबा आता 9वा महिना लागला आहे, काय त्रास अचानक सुरू झाला काय, तर म्हणून आली आहे. तर डिलेवरीचं काय ते मी पुढे तुम्हाला अपडेट देईनच. तर चला आता भैया म्हणतोय की सुट्टी नाही आहे, त्याला जायचं आहे, तर यानंतरचा पार्ट मी लगेचच उद्याच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. आत्ता हा व्लॉग मी इथंच थांबवते, भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.